त्रिकोणी संख्या। तर त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं हा आपण भाग आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी त्रिकोणी संख्या यालाच इंग्लिश मध्ये ट्रायंगुलर नंबर असं म्हणतात। ट्रायंगुलर नंबर याच्याबद्दलचा एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की पाहून घ्या। ट्रायंगुलर नंबर तुम्ही युट्यूबवर सर्च जर केला तरी आपलाच व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांनी बघितलाय, जवळपास 1 लाख लोकांनी बघितलेला हा व्हिडिओ आहे। त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्यामध्ये तुम्हाला मी डीप माहिती दिलेली आहे, जर वेळ मिळाला तर तो व्हिडिओ नक्की पहा। तर पाहूया नेमकं त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि ट्रायंगुलर नंबर म्हणजे काय। तर पहा मित्रांनो, ट्रायंगुलर नंबर कोणाला म्हणतात त्याच्यावर थोडी डेफिनेशन पाहण्यापूर्वी एक छोटासा गेम घेऊयात। जसं की आपल्याला एक समजा आपण रांगोळी काढायची ठरवली, एक याच्याबद्दल तुम्ही एक लिहा, त्यानंतर मला आता 3 टिंब द्यायचे तर तुम्ही 3 टिंब असे देऊ शकतात, हे 3 टिंब आहेत। त्यानंतर आणखी एक रांगोळी, दुसरी रांगोळी पाहता, हे 3 टिंब दिलेले आहेत मी, आणखी 3 देतोय। या ठिकाणी पण तुम्हाला एक छोटासा त्रिकोण दिसतो, हे सगळे टिंब जर मोजा 1 2 3 4 5 6 टिंब आहेत। आणखी एक छोटी नवीन आकृती काढूयात, 1 2 3, बायकांना खूप चांगलं जमतं हे, मला काही जास्त सराव नसल्यामुळे थोडं आकृती इकडे तिकडे जाईल, सांभाळून घ्या। तर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे रांगोळी काढत असताना जर हे टिंब असे त्रिकोणामध्ये मांडता आले, हे टिंब त्रिकोणामध्ये मांडता आले तर या सर्व संख्या ह्या त्रिकोणी संख्या म्हणतात। हे जोडून जर पाहिलं तर सुंदर अशी रांगोळी पण तयार होऊ शकते। तुम्ही दुसरे नंबर घेतलात तर ते असे मांडता येत नाही, तुम्ही दुसरे नंबर घेऊन बघा, जसं की 4 टिंब मांडून दाखवा मला, नाही मांडता येणार। तर ही एक विशिष्ट आकार या ठिकाणी आपल्याला मांडता येतो आणि हा आकार असतो त्रिकोणामध्ये, म्हणून याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात। तर पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, पहिली त्रिकोणी संख्या 1, त्यानंतर 3, त्यानंतर 6, त्यानंतर 10। आता ह्या संख्या मिळतात कशा ते पण पाहूया। ट्रायंगुलर नंबर मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्हाला पहिली पद्धत सांगतो। तर हे म्हणजे त्रिकोण काढणे, तर त्याच्यामध्ये पहिली पद्धत तुम्हाला मी सांगतो की ट्रायंगुलर संख्या मिळवायची कशी। तर पहा अतिशय सोपा आहे, पहिली संख्या आपण घ्यायची 1, त्याच्यामध्ये 2 मिळवा 3 होते, 3 मध्ये 3 मिळवायचे 6 होईल, 6 मध्ये 4 मिळवा 10, 10 मध्ये 5 मिळवा 15, 15 मध्ये 6 मिळवा 21, 21 मध्ये 7 मिळवा 28, 28 मध्ये 8 मिळवा 36, 36 मध्ये 9 मिळवा 45, 45 मध्ये 10 मिळवा 55, 55 मध्ये 11 66, त्यानंतर 12 मिळवा 78, पुन्हा 13 मिळवा 91, पुन्हा 14 मिळवा 105। तर या पद्धतीने ह्या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत। म्हणजे पहिल्या दोन्हीमध्ये जर आपण विचार केला फरक कितीचा आहे, 1 आणि 3 मध्ये 2 फरक आहे, इथं 3 फरक आहे, इथं 4 फरक आहे, इथं 5 फरक आहे, 6 फरक येतो, 7 फरक, 8 फरक, 9 फरक, 10 फरक, 11 फरक, 12 फरक, 13 फरक, या ठिकाणी 10 फरक आहे, इथं 11, 12 फरक, 13 फरक आणि 14 फरक। तर या पद्धतीने लक्षात आला असेल तुम्हाला। तर या नेमकं त्रिकोणी संख्या कोणाला म्हणतात, तर क्रमवार संख्यांची बेरीज करणं। दुसरी एक पद्धत सांगतो तुम्हाला आणखी सोपी, सुरुवातीला फक्त 1 लिहा आणि ह्याच्या पुढे फक्त 1 लिहून ठेवा, त्यानंतर 1 आणि 2 बेरीज करा तुम्हाला मिळेल 3, पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 बेरीज करा तुम्हाला मिळेल 6, त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज करा तुम्हाला मिळेल 10, पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 15 मिळेल, त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 = 21। तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल या ठिकाणी वर आपण ह्याच संख्या लिहिलेल्या आहेत, पहा 1 3 6 10 15 21, 1 3 6 10 15 21। तर तुम्हाला लक्षात आलं असेल दुसरी पण पद्धत कशी आहे, तर या ठिकाणी ह्या सर्व ट्रायंगुलर नंबर मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। म्हणजे तुम्हाला ट्रायंगुलर नंबर कोणते हे लक्षात राहिले पाहिजेत, 1 3 6 वगैरे। आणखी एक पद्धत याची तिसरी सांगणार आहे तुम्हाला, जी पद्धत आहे सूत्राचा वापर करून, कारण सूत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची।
तर आपण ते बेरजेचे सूत्र वगैरे पण पाहूयात। तर सुरुवातीला पाहूया की नेमकं कसं काढायची, तर पहिली त्रिकोणी संख्या कशी काढायची, आता माहिती आहे तुम्हाला एक आहे पहिली त्रिकोणी संख्या, तर काय करायचं, एक गुणिले दोन छेदामध्ये दोन लिहा, बे एक बे, बे एक बे कटलं, उत्तर आलं एक, ही झाली पहिली त्रिकोणी संख्या। आता दुसरी त्रिकोणी संख्या कोणती, दुसरी त्रिकोणी संख्या तर दोन गुणिले तीन छेद दोन म्हणजे बे एक बे, बे एक बे, उत्तर येईल तुम्हाला तीन। त्यानंतर तिसरी त्रिकोणी संख्या कोणती, तर तीन गुणिले चार लिहा, भागिले दोन करा, बे एक बे, बे दोन्ही चार आणि तीन दोन्ही सहा। त्यानंतर चौथी त्रिकोणी संख्या कोणती, तर चार गुणिले पाच भागिले दोन, हे तुम्हाला दहा मिळेल। त्यानंतर पाचवी त्रिकोणी कोणती असेल, तर काय करायचं, पाच गुणिले सहा छेद दोन, सहा पंचे तीस भागिले दोन केले की तुम्हाला पंधरा मिळतं। तर पुन्हा एक तीन सहा दहा पंधरा अशा संख्या तुम्हाला मिळत जातील। तर या सर्व संख्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात। एक ते शंभर पर्यंतचे आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्या मी आणखी एकदा लिहून देतो म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील, आणि या सुद्धा दररोज लिहिला तर पुन्हा पाठ करायची गरज नाही। आतापर्यंत एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला कोणतंही पाठ करायला सांगितलेलं नाही, उजळणी पाठ करा म्हणून सांगितलेली नाही, फक्त दररोज लिहा, पाडे दररोज लिहा, वर्ग दररोज लिहा, घन दररोज लिहा। तर पाहूया त्रिकोणी संख्या एक ते शंभर पर्यंत कोणत्या कोणत्या आहेत। एक आहे, तीन आहे, सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव। तर या ठिकाणी एकूण तेरा संख्या आहेत, तेवढं लक्षात ठेवा। एक ते शंभर मध्ये तेरा त्रिकोणी संख्या आहेत, एकूण संख्या शंभर पर्यंत तेरा आहेत। हेच आपण एक ते शंभरच्या चार्टमध्ये सुद्धा एक छोट्या पद्धतीने करून घेऊयात। लगेच त्रिकोणी संख्या पहिली एक तीन, त्यानंतर सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस, अठ्ठावीस मध्ये आठ मिळवा छत्तीस, पुन्हा पंचेचाळीस येते, पंचावन्न आहे, त्यानंतर सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव। तर या एवढ्या त्रिकोणी संख्या आहेत, हे तुम्ही लक्षातच ठेवा। सहज आणि सोप्या पद्धतीने या एकूण तेरा संख्या त्रिकोणी संख्या आहेत, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला काही अडचण नाही। आणि अशा प्रकारचे छोटे छोटे जर चार्ट तुम्ही करून ठेवलात, तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना, तर त्यांना या पद्धतीनं उजळणी शिकवा, नक्कीच ते आयुष्यभर विसरणार नाहीत। यानंतर पाहूया पुढचा भाग म्हणजे वर्गसंख्या आणि घनसंख्या लगेच। तर पाहूया वर्गसंख्या आणि घनसंख्या, जास्त वेळ आपला घेणार नाही। तर वर्गसंख्या म्हणजे काय आणि घनसंख्या म्हणजे काय, तर वर्गसंख्या म्हणजे काय, तर एका संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार, म्हणजे जसा की एकचा एकशी गुणाकार केला तर काय येतो आपल्याला, एकच येतो। दोनचा दोनशी गुणाकार करा तो येईल चार, तीनचा तीन सोबत गुणाकार नऊ, चारचा चार सोबत गुणाकार सोळा, पाचचा पाच सोबत गुणाकार पंचवीस, सहाचा सहा सोबत गुणाकार छत्तीस। तर ह्या सर्व वर्गसंख्या आहेत। यानंतर छत्तीसच्या पुढे एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर, तर ह्या वर्गसंख्या सगळ्या पाठ करून ठेवा। तीस पर्यंतच्या म्हणजे पाठ करून ठेवा, म्हणजे दररोज लिहायचा सराव करा, नक्कीच तुम्हाला पाठच होतील। तर घनसंख्या कोणाला म्हणतो आपण, त्याच संख्येचा तीन वेळेस गुणाकार करणं, म्हणजे एक गुणिले एक यांचा गुणाकार येईल एक, त्यानंतर दोन गुणिले दोन गुणिले दोन यांचा गुणाकार येईल आठ, त्यानंतर तीन गुणिले तीन सत्तावीस, चार गुणिले चार चौसष्ट, पाच गुणिले पाच गुणिले पाच एकशे पंचवीस, याच्या पुढचे जर म्हटलं तर दोनशे सोळा तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा सातशे एकोणतीस आणि एक हजार। आता एक लक्षात ठेवा, हे मला कसं पाठ आहे, तुम्हाला वाटत असेल की सरांना पाठ आहे, मला पण अजिबात पाठ नाहीये, मी पण म्हणजे नेहमी नेहमी लिहून मला सरावाने हे लक्षात राहिले, असं काही मी आता हे चार्ट ठेवला समोर
आणि आता मला पाठच करायचे आणि मी आज पाठ करणार असं अजिबात मी करत नाही. दररोज लिहित राहतो, दररोज त्याच्यावर विचार करतो, वाचून वाचून, आणि मग ते लिहून लिहून इतका सराव होतो की ते लक्षातच राहून जातं. तर अशा पद्धतीनं तुम्हालाही सराव होईल आणि लक्षात राहील. तर या पद्धती